स्वरा समृद्धी कांदा बियाणे म्हणजेच शेतकऱ्यांच्या विश्वासाचे बियाणे। आजच आपल्या जवळच्या कृषी केंद्रावर जाऊन खरेदी करा आणि भरघोस उत्पन्न मिळवा। संपर्क 94 22 48 23 17। बघण्यासाठी प्रबंधभूमी चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा। अत्यल्प पाऊस आणि त्यात लंपीचा आजार पुन्हा सक्रिय झाल्याने जनावरे दगावण्याची भीती असल्यामुळे शेतकरी दुहेरी संकटात सापडलाय। भाऊर तालुका देवळा येथील प्रगतशील शेतकरी संतोष रामभाऊ पवार यांच्या गाय व वासरांचा 15 दिवसांपूर्वी मृत्यू झाला आणि बुधवार रोजी लंपी आजाराने बैल मयत झाला। या लंपी आजारामुळे शेतकरी चिंताग्रस्त आहेत। यावेळी खामखेडा येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर मनीष अवसर व डॉक्टर रोशन शिरसाट यांनी घटनास्थळी येत पंचनामा केलाय। यावेळी माजी सरपंच दादाजी मोरे, माजी उपसरपंच सविता पवार, सदस्य मीना पवार, काशीनाथ पवार, बापू गरुड, काकाजी पवार, केदा पवार, विलास पवार, दिनेश पवार, दीपक पवार आदी शेतकरी उपस्थित होते। सदर पशुपालक शेतकऱ्यास नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी त्यांनी केली आहे। सध्या ग्रामीण भागात लंपी आजाराचा प्रादुर्भाव जनावरांवर दिसून येतोय। देवळा तालुक्यात 1500 आसपास लंपी रुग्णांचे जनावरे आहेत। हा जनावरांना होणारा विषाणूजन्य त्वचा रोग आहे। यामध्ये जनावरांच्या शरीरावर फोड येऊन जखमा होतात। यामुळे आजार झाल्यानंतर जनावरांना ताप येणे, डोळे व नाकातून स्त्राव होणे, अंगावर गाठी येणे, लाळ येतात, परिणामी दुधात घट होत असून जनावरे दगावण्याची शक्यता असते। यावर्षी झालेल्या अपुऱ्या पावसामुळे दुष्काळाचं सावट गळत होत चालले असतानाच आता पुन्हा लंपी या विषाणूजन्य आजाराचा जनावरांवर प्रादुर्भाव वाढू लागल्याने शेतकरी दुग्ध व्यावसायिक चिंताग्रस्त आहेत। लंपी आजाराची लक्षणे दिसल्यास तात्काळ पशुवैद्यकीय विभागाशी संपर्क साधण्याचं आवाहन पशुसंवर्धन अधिकारी डॉक्टर झांबरे यांनी केले आहे। प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी शरद पवार, भाऊर। काय म्हणजे लक्षणं आढळल्यानंतर काय उपचार त्याच्यावर? सिम्प्टोमॅटिकच करतो आपण सगळं, म्हणजे जशी लक्षणं असतील ना त्यानुसार। हा, किती दिवसात म्हणजे कव्हर होऊ शकतो असं आपण केल्यानंतर? जशी तुम्हाला ट्रीटमेंट आपण स्लाईन वगैरे लावतो त्याप्रमाणे याला काय काय उपचार करता येईल? जशी लक्षणं असतील ना त्यानुसार आपण उपचार करतो। जर वाटलं खूप असती वेळ तर मग आपण ब्लड वगैरे चेक करतो, त्यानुसार मग ट्रीटमेंटचा आपण फॉलो घेत असतो।